हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पा चरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तेव्हा कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आपल्याला केकची छान ऑर्डर भेटलेली आणि म्हणजे खरं सांगून खूप हॅपी होती की माझं छोटंसंच केक शॉप आहे पण मला एवढी मोठी ऑर्डर भेटली. त्याच्यामुळे खरं सांगायचं तर खूप छान वाटलं मला. खूप आनंद झाला की त्यांनी मला अपॉर्च्युनिटी दिली आणि त्यांना जसा हवा होता तसा मी केक त्यांना बनवून दिलेला आहे. तर अजून आता आज संडे आहे, सो हॅपी संडे सगळ्यांना. शॉपमध्येच आहे मी आणि अजून मुलगा आलेला नाही आहे. स्पॉन्ज वगैरे झालेत आणि आता बॉक्स बनवायचे होते, तर सो बॉक्स बनवायला घेतलेत. पूर्ण क्लिनिंग झालेली आहे शॉपची, देन काउंटर वगैरे क्लीन करायचं असतं ते सुद्धा झालेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी आता थोडंसं बोलूयात, ब्लॉग स्टार्ट करूयात. जे मी जसं म्हणाले की मुलगी 2 दिवस आलेली नाही आहे, तर सो स्टील ती अजून आलेलीच नाही आहे. म्हणजे तिला यायचंच नव्हतं शॉपमध्ये, पण ती आपलं कारणं देत होती ना, मी आज येईन, मी उद्या येईन, असं तिचं चालू होतं. जर तिला यायचं असतं तर ती आली असती. तर मला तो एक डायलॉग आठवतो, म्हणजे मी मूवी पूर्ण बघितलेला नाही आहे, नाच गं घुमा, त्याच्यामध्ये ती जसं म्हणते की मुक्ता बर्वे म्हणतात की मला देवा कधी चांगली बाई भेटेल. सेम माझी कंडिशन आहे की माझं पण तेच आहे की अरे यार मला कधी चांगली मुलगी भेटेल की जी प्रॉपरली हँडल करेल सगळं, सॉल्व करेल इथल्या गोष्टी, बघेल सगळं, जेणेकरून मला पण थोडासा वेळ भेटेल माझ्या ब्लॉगसाठी वगैरे किंवा बाकीच्या कामांसाठी. जर आपल्याकडे चांगला स्टाफ असेल ना तर आपण थोडं फ्री पण राहतो आणि आपल्याला अजून बऱ्याच गोष्टी करता येतात. ॲक्टिव्हली सगळ्या गोष्टी आपण करतो, पण जर एकटीनेच हँडल करायचं, जसं की घरातलं पण तुम्ही बघता मी हँडल करते, अगस्त्याला स्कूलला नेणं आणणं, ह्या सगळ्याच गोष्टी मला बघायला लागतात, भाजीपाला आणण्यापासून सगळ्या गोष्टी असतात. तर एवढं सगळं मॅनेज करणं ना खूप कठीण होतं, कारण मी एकटीच असते आणि अगस्त्याला सांभाळायलासुद्धा कोणी नसतं. हे ऑफिसला जातात, त्यांचं ऑफिस असतं, तर मग त्यांना पण मी फोर्स करू नाही शकत की तुम्ही मला प्रत्येक वेळी शॉपमध्ये हेल्प करा किंवा सुट्टी घ्या किंवा कोणत्या बाकीच्या गोष्टी. पण त्यांचा हर्षदचा पण खूप सपोर्ट असतो, ते बऱ्याच गोष्टीत मला एवढी हेल्प करतात की मी टेन्शन फ्री होऊन जाते. तर ते बाहेर आलेले आहेत, हॉर्न देतात की चल तुला एक राऊंड मारून आणतो, कारण मला पण थोडी ना चिडचिड होते. जवळ 10 दिवस मी एकटीच काम करते, ठीक आहे जरी शेफ असेल तो केक बनवतो पण बाकीच्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. घरात प्रॉपर लक्ष नसतं की म्हणजे सगळ्याच प्रॉब्लेम होतो. अगस्त्याला प्रॉपरली भरवता नाही येत, त्याच्याकडे फोकसली लक्ष नाही देता येत, किंवा त्याला जे आवडतं ते सुद्धा बनवता येत नाही. त्याच्यासारखं चालू असतं, आई मला काहीतरी वेगळं बनव, कारण तो आता मोठा झाला, त्याला ह्या गोष्टी समजतात. पण मला तेवढं खरंच वेळ भेटत नाही आणि मला एवढं कधी कधी वाईट वाटतं ना की अरे म्हणजे सगळं येत असून पण टाईम प्रॉपर मॅनेज होत नाही, किंवा मला सगळं ॲडजस्ट करावं लागतं. इव्हिनिंगला ऑर्डर्स असतात कॉलेज वगैरेच्या, ते कॉल्स असतात ते अटेंड करायला लागतात आणि ती मुलं पण एवढं ना की एक कॉलमध्ये ऑर्डर देत नाही, 10-15 फोन करतात, मग खूप वेळ निघून जातो. तर आता बघूयात, मला हे घेऊन चालेल बाहेर, कुठे नेतात काय माहीत नाही, देवत राऊंड मारू तर सो एक राऊंड मारून येते. त्याच्यानंतर घरी जाऊन मला जेवण बनवायचं आहे. सकाळी मी येताना दोघांसाठी नाश्ता बनवलेला, त्यांना चहा घावणे आवडतात, मग घावणे बनवले, अगस्त्याला पण घावणेच आवडतात आणि चहा बनवलाय. आणि एका साईडला लगेच हंतरुणं उचलली, केर वगैरे काढून घेतलेला आणि भात लावून आलेली. त्यांना म्हटलं आता चिकन किंवा मच्छी आणा, तुम्हाला जे आवडेल ते, मग ते आल्यानंतर मी करून देईन तुमच्यासाठी. तर चला बघूयात, एक राऊंड मारून येऊयात, थोडंसं रिफ्रेशमेंट पण होईल. आता हे पहिलं हातातलं थोडंसं काम राहिले, थोडेसे बॉक्सेस बनवायचे आहेत, ते पटापट बनवते आणि मग त्यांच्यासोबत जाऊन येते. हे बघा मला घ्यायला आले तर सोहम आहे, हर्षद आहे, दिदी आहे आणि आगस्ते लपून छपून बघतोय आणि बाय बाय करतोय की आई लवकर ये. त्याची खूप घाई झाली फिरायला जायची, तर सो पटकन जाऊन यायचं. मोहिलीला, मोहिलीला काय हा, मग ते मी व्हिडिओ मध्ये फक्त पाहिलं, शॉर्ट्स तेच ते हो बघितलं. काल आम्ही गेलेलो पण दीदीला आम्ही जाम मिस केलं, दीदी नव्हती. काय रे दादा, काकांनी धोका दिला तुला? काल तिला आली असती तर तिला शूट बघायला भरपूर आवडतं, पण काय दीदी मिस झालं ना दीदी. तर नेक्स्ट टाइम का परत आपल्याला ऑर्डर आले की जाऊ. काय रे सोम, अगस्त्या हो. हे बघा आमच्या उल्हास नदीला केवढं पाणी आलंय, ते भरपूर पाणी भरलंय. आता आम्ही आज दुसरं बघायला चाललोय. हे बघ ना केवढं पाणी आलंय वरपर्यंत.
कमी झालं काल? हा म्हणजे मगाशी मी ते बघितलं ना व्हिडिओ मध्ये तेव्हा बरंच होत. हा आई शपथ. ट्रॅफिक बघा केवढी आहे. सॅटर्डे संडे असलं की ट्रॅफिक. आमची आता ही रोड ट्रिप चालू झाली आहे. भरपूर पाऊस पडतोय बाहेर आणि हे आपली गाडी चालवत आहेत. आता बघूयात कुठे ना येत आहेत ते. बाहेर मस्त छान ग्रीनरी आहे पण पाऊस पण भरपूर पडतो. आम्ही नेहमी इकडे मोर बघायला येतो माझ्या बर्थडेच्या दिवशी आणि त्यांनी आता पण तिथेच आम्हाला आणलंय. तर बघूया तिकडे मोर दिसत आहेत का. दिसत तर काहीच नाही हो. पाऊस ना अजून. हा तो गेट आहे ना. गेट आहे ना एक तिथे. बघ हाच ना गेट. ह्या गेटच्या इकडे सगळे मोर येतात वरून. पूर्ण हे भरलेलं असतं मोरांनी पण आज काहीच नाही दिसत आहे. अगस्त दिसतोय का तुला मोर? मागचे नाचत होता ना मोर पण शूट मध्ये ते आलं नाही व्यवस्थित. झूम केलेलं पण दिसलंच नाही. काय पाऊस येत नाही येणार आता. आताच दिसणार बाबू. आपण नाही रे बेटा आपण इथेच येतो ना. हो का पावसाळ्यात नाही येणार. नाही दिसत. एक तिथे असतं का ते आहे ना स्मशानभूमीच्या इकडे पण आलेले असतात. हा मेन पॉइंटच आहे त्यांचा. आता आम्ही नेरळ मध्ये आलोत आणि हे बोलतात की आपण आता वरती थोडं माथेरानला जाऊयात. वर म्हणजे म्हणून आहे थोडं घाटामध्ये. ड्रायव्हर माथेरान ड्रायव्हर दीदी कसं वाटतंय? दादा तू पहिल्यांदा आला. अगस्त तू आधी पण येऊन गेलाय. बाबा आणि मी आपण आलेलो. छान वाटतंय बघू इकडे बघ. छान वाटत. गर्दी असेल आज भरपूर. दिदीला आमच्या कंटाळा आला. काय का झालं तिथं? बाहेर बघ ना किती मस्त दिसतोय. खाली बघ सगळं. आता किती छान छान दिसेल. कंटाळ नको. बराच वेळ झाला ना गाडीमध्ये त्याच्यामध्ये कंटाळा आलाय. काय एवढी दिदी अपसेट? बाहेर बघ ना. आता तिकडे खाली बघ ना किती मस्त दिसतंय. दाखवायला आणलंय तुझ्यासाठी. आणलं किती काच कर खाली जराशी बेटा. कसा ओरडतो आम्ही. जाम भारी वाटतंय. मस्त ना फॉग आणि धबधबे. भाऊ कस बघ किती पाणी येते बघ. अलाउड नाहीये म्हणून आतमध्ये जाण्यासाठी.
लावले जागोजागी. हे बघ आकाश ते किती छान दिसतंय बघ. तुम्ही कधी आला नसाल माथेरानला तर नक्की या. छान वाटत पावसाळ्यात अजूनच भारी दिसतंय. कोणी माझे बाहेर जे कोण सबस्क्रायबर बघत असतील तर नक्की या कर्जत मध्ये. कर्जतला आला जाम भारी वाटते बाहेर बघायला. बघा ए दादा तसं करू नको येईल अंगावर. मंकी पण आहे तिथे. मंकी मस्त आहे. बघा केवढा फॉग आहे काहीच दिसत नाही. मंकी बोलली मी बेटा मंकी गेला आता. पण आता वरती चाललो वरती बघ किती फॉग आहे. आता त्याला हे कोणी शिकवलं असं ओरडायला. बाईने शिकवले भारी वाटत. आता आम्ही चाललो दिदी कर खाली. यांनी यू टर्न मारलेला आहे आणि आता आम्ही परत चाललोय घरी. मस्त दिसतंय. आता मध्ये बघूया कुठेतरी थांबायला भेटलं तर नक्कीच थांबू. काम भारी दिसतंय इकडे बाहेर. दादा बोलतोय स्वर्गात आलो आपण. काय रे सोम कुठे आलो आपण. स्वर्गात आलो. बोल ना काय नाही तुला ठेवून जाऊ का आम्ही इथं. मग तू कंटाळली पेंगली आहे ना. मस्त वाटतं वरती येऊन. जाम भारी असं वाटतं की आता बाहेर जावं. पण पाऊस पडतोय भिजू नाही शकत. आता चाललोय घरी. आम्हाला आता परत घेऊन चाललेत. तर आता कुठेतरी पहिला स्टॉप घेतो. या दोघांना मग तिघांना पण खायचंय. तर मला पण खायचंय तर आम्ही खाऊन घेतो काहीतरी आणि मग नंतर बघूयात. आता घरी गेलो. कुठे गेलेलो आगस्ते आपण सांग. कुठे गेलेलो. शेट्टी वाजवतो ही कोणी घेतलेली रे. आता कुठे. आम्ही आता खाली उतरलो आणि वडापाव आता खाऊ. गर्दी बघा केवढी. गर्दी दुसरीकडे जायचं. नको इथे जाऊ. तो काय 2 मिनिटात देईल बनव. कुठे तू बघ गाडीमध्ये. बघ गाडीमध्ये. वडापाव खाऊन झालेला आहे. एकदम भारी होता. नंतर चुरापाव पण घेतलाय. दीदी कसा होता तुमच्या दादाला.
दादा आमचा गपगप झाला जरासा, त्याची मम्मी पप्पाने म्हणून मस्त होता वडापाव. आता खाऊन आम्ही निघालोय तिथून, आता घरी जाऊ, त्याच्यानंतर मग आपण बोलूया. घरी आली आहे, येताना ना चिकन घेऊन आले पटकन. पहिला मॅरिनेट करत ठेवलं, आलं लसणाची पेस्ट लावली आहे आणि बघितलं तर वाटण संपलेलं होतं, असं म्हणतो. आता फक्त कांदा आणि टोमॅटोवरती पटकन करते, कारण आम्ही वडापाव खाल्ला ऑगस्ट आणि जास्त नाही, थोडंसंच खाल्लेलं आम्ही, मग त्याला भूक लागेल म्हटलं. आता पहिला दोन्ही पण चिकन करून घेते, जरी हर्षला जरी भूक लागली तरी पण मग दोघं खाऊन घेतील, कारण मग आता 3:15 होत आलेल्या आहेत आणि मला शॉपमध्ये पण जावं लागेल परत. तर म्हणतात की पहिला पटापट करून घेते चिकन, त्याच्यानंतर मग शॉपमध्ये जाईन, नाहीतर जर तसंच होऊन गेली असती, त्यांना भूक लागली असती, मग गडबड झाली असती. आता बनवून झालं की कसं आहे, दोघांना पाहिजे तेव्हा खातील, कारण अगस्त्याला तुम्ही आज घेणार नाही शॉपमध्ये, कारण हे आहेत, त्याच्यामुळे मग त्याला मी घरीच ठेवेन. मग आता मी म्हटलेलं सकाळी जसं भात लावून गेलेली आणि धावणे बनवलेले, तर एक धावणं आहे तर ते होईल खायला म्हणजे अगस्त्याला किंवा हर्षदला पाहिजे त्यांचा. तर आता पटकन चिकन बनवून घेते. अगस्त्यासाठी मला पिक्क बनवायला लागेल, म्हणजे कमी तिखट किंवा तिखट टाकतच नाही मी अजिबात त्याच्यासाठी, आणि मी आता आमच्यासाठी बनवून घेते. खडे मसाले आता दुसरा डब्बा काढत नाही आहे, हे फक्त थोडंसं थोडेसे आहेत खडे मसाले, तेच मी ॲड करते ह्याच्यामध्ये. वेलची होती, मिरीचे एकदम दाणे होते, ते ॲड केलेले आहे आणि तेच टाकते. थोडंसं ते फ्राय करून घेते. त्याच्यानंतर हा कांदा टाकून व्यवस्थित परतून घेते. पाऊस बाहेर बाहेर पाऊस भरपूर पडतोय, आता हे न्यूज बघत होते तर कर्जत आणि खोपोलीला रेड अलर्ट दिलेला आहे आणि लाईट पण सारखी ये जा करते, म्हणजे आता आम्ही आलो तेव्हा लाईट नव्हती, परत लाईट आली परत गेली, तेच चालू आहे. खूप पाऊस पडतोय, जी उल्हास नदी आहे आमची कर्जतची ती पण पूर्ण भरलेली आहे, आणि आता आम्ही तिथूनच आलो, तरी जाताना होतं पाणी, त्यापेक्षा जास्त झालेलं आहे आता पाणी. तर आता मी पटापट चिकन बनवून घेते, त्याच्यानंतर आपण बोलूया. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकेन, जे आपले मसाले आहेत ते जे आपण रेग्युलर टाकतो, ते हळद गोडा मसाला लाल तिखट आणि चिकन मसाला, ते टाकून हे सगळं बनवून घेते, त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलते. कांदा फ्राय होतो, तो गरम म्हटलं की टोमॅटो उचलून फ्युरीज करून घेते, बारीक करून नाही टाकत. आता ते सोमकडे गेलाय, तो आला आहे, दरवाजा उघडून घेते. कांदा फ्राय झालाय, तर त्याच्यामुळे पिवळे टाकून घेते आणि अगस्त्याच्या ग्रेव्हीसाठी थोडीशी ठेवलेली आहे. आता हे चांगलं फ्राय करून घेते. बाहेर भरपूर पाऊस आहे, तुम्हाला माझा आवाज येतो की नाही माहिती नाही आहे, जर बघा तुम्हाला दिसत असेल तर खूप पाऊस पडतो आहे बाहेर. त्याला बसायचं इथे, पण आता ते गॅस येते बसायचं नसतं, हे मुलं लागेल ना बाऊ तिथे. पाहिजे जरा असं वाटते तुम्हाला असं की ना चेमते मग लांब राहायचं दिसू तुझे गाईज ना, मी उचलून घेते ना मसाला. आता आपले टोमॅटो आणि कांदा छान परतून झालेला आहे, आता ह्याच्यामध्ये मी मसाला ऍड करते. अगस्त्याला पण इथेच बसायचं आहे, अगस्त एवढा हट्टा नको कधी भेटा, असं मी उचलून घेते ना मग तुला.
अच्छा मग बाहेर खेळायचं थोडा वेळ. मी भाऊ बनवते ना बाबूला माझ्या. चलो चलो चला लाडी गोडी लावायला लागते. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि हे चिकन मसाल्याचं एक पॅकेट आहे ते मी ॲड करते ह्याच्यामध्ये. छोटं वालंच होतं ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. वास तर छान येतो आहे. आपण आलं पेस्ट लावून ठेवलेलं चिकन ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते आणि आता ह्याला छान वाफ काढून घेते. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकेन किंवा मग ग्रेव्ही थोडी कमी आहे त्याच्यामुळे पाणी टाकूनच शिजवून घेईन आणि एका साईडला अवस्थेसाठीचं बनवायला ठेवलं आहे ते करून घेते. दुपारी ना तुम्हाला दाखवलं मी जेवण म्हणजे चिकन वगैरे बनवून झाल्यानंतर हर्षद आणि अगस्त्य. अगस्त्य तर थोडंसंच खाल्लं पण हर्षद वगैरे हर्षद पण जेवले, मी पण थोडंसं खाल्लं. पण काय झालं सकाळी मी जास्त ब्रेकफास्ट नव्हता केला आणि आम्ही एवढं तिकडे गेलेलो तर खूप डोकं दुखतं आहे माझं. तर आता गोळी घेतली आहे मी आणि मी कुकर लावून घेतला, देवपूजा केली. तुम्ही बघितलंच आता दुपारचं चिकन आहे तर मग आता संध्याकाळी जेवण काही बनवायचं नाही, फक्त थोडासा भात लावला आहे. की हे म्हणाले मी पण काय जास्त जेवणार नाही कारण उशिरा जेवलेलो त्याच्यामुळे ते म्हणाले की नकोच भाकरी वगैरे करू नकोस, थोडासा भात लाव बास होईल तेवढंच. तर ते केलं आहे. म्हटलं आता शॉपमध्ये जाईन तर ते म्हणतात तुला बरं नाही आहे तर तू काय जाऊ नको, मी जातो. तर पण एक ऑर्डर आलेली आहे तर काही रसमलाईची ऑर्डर आहे तर ती पहिला तर विकत आणावी लागेल रसमलाई, त्याच्यानंतर तो केक बनेल आणि त्या केकची सुद्धा डिलेवरी आहे. तर बघूयात हर्षदसोबत जमलं मला तर मी जाईन कारण अगस्त्य झोपला आहे. त्याचं मगाशी ना थोडंसं टीचरने दिलेलं म्हणजे एव्हरी फ्रायडे जसं मी बोललेली तसं देतात टीचर त्याला स्टडी. तर स्लीपिंग लाईन्स होत्या त्या पहिला करून घेतल्या, दोन पेज होत्या. मी कसं एक दिवस सॅटर्डेला एक दिवस संडेला असं करून घेते म्हणजे त्यातला आपण प्रेशर येत नाही कारण तो अजून लहान आहे, एवढं काय फोर्स करायची गरज लागत नाही त्याला की म्हणजे कर म्हणून. तर ते दोन पेज करून घेतलं आणि त्याच्यामध्ये तो आता झोपून घेतलं आहे त्यांनी. तर त्याला पण उठवेन, फ्रेश होईल झाल्यानंतर त्याला मग शॉपमध्ये घेऊन जाईन किंवा मग लवकरच आम्ही जेवून घेऊ आणि मग शॉपमध्ये जाईन. आणि मग उद्या कामाचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे म्हणून मी आज थोडंसं मोल्ड वगैरे क्लिनिंगचं जे काम आहे ते करून घेईन. पण डोकं खूप दुखतं आहे भयंकर, तुम्हाला माझा चेहरा बघून समजतच असेल. मी थोडंसं तेलसुद्धा लावलं आहे की म्हटलं की असं वाटलं की बरं वाटेल, बघू अजून तरी काय बरं वाटत नाही आहे मला. तर आता बाकीचं जे काय आता आहे पुढचं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू करा. केक्स झालेले आहेत, फैजलने आज दिवासुद्धा लावलेला आहे, मी मला लेट झाले यायला म्हणून. हे चॉकलेट बॉल्स आहेत तर माझ्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे, तर इथे जाऊन नक्कीच बघा. पॅनेला स्पॉन्ज घेतलेला आहे आणि त्याला आता क्रीम आणि रसमलाई सगळं फिलिंग केलेलं आहे ह्याच्यामध्ये. हे बघा आतमध्ये सगळी फिलिंग झालेली आहे. कस्टमर होते त्याच्यामुळे मला हे शूट करताना आलं आणि आता केक फिरवायचा आहे ते दाखवतो तुम्हाला. येलो कलरची क्रीम बनवली आणि केक असा पूर्ण व्यवस्थित फिरवून घेतलेला आहे. बाजूने कोंब केलेला आहे म्हणजे ते डिझाईन दिसायला खूप छान दिसेल. तर आता ही अजून त्याची थोडीशी फिनिशिंग वरून बाकी होती करायची केकची, तर ती त्यांनी करून घेतलेली आहे. आणि आता आपण केक बोर्डवर घेतलेला आहे आणि बाजूने बॉर्डर्स मारून घेतो आहे आणि वरतीसुद्धा आता नोझलने छोटे छोटे फ्लावर्स काढून घेऊयात. रसमलाई केकची डिझाईन जेवढी सिम्पल ठेवू तेवढी छान दिसते कारण वरून आपल्याला रसमलाईसुद्धा लावायची असते. त्याच्यामुळे फ्लावर्स झाले, आता त्याच्यावरती असे रसमलाईचे पीसेस ठेवून द्यायचे. आणि जर अजून तुम्हाला त्याच्यावरती गार्निश वगैरे ॲड करायचं असेल तर ते सुद्धा ॲड करू शकता. तर आपण आता ह्याच्यावरती थोडंसं गार्निश लावणार आहोत म्हणजे आपला केक अजून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल. तर हे बघा त्याच्यामध्ये जे स्पेस आहे तिथे हे असे गार्निश लावून घेतलेले आहेत आणि आपला केक मस्तपैकी रेडी झाला आहे. आज पाऊस आहे त्याच्यामुळे कस्टमर अजून तरी नाही आहेत, थोडे एक दोन येऊन गेले पण अजून कस्टमर्स नाही चालू झाले आणि माझं खूप डोकं दुखायला लागलं आहे. तर त्याच्यामुळे मी आता घरी चालली आहे.
अगस्त ते पण उठला आहे, तर ते म्हणाले की आता घरी आहे, त्याला भरव किंवा त्याला काय जे खायला हवं आहे ते दे। आता मी घरी जाते, फैजल म्हणजे जे आपले शेफ आहेत ते आता आलेला आहे तो, तर तो बघेल आता हँडल करेल। आणि मी आता घरी जाते, त्याच्यानंतर मग आपण बोलू। जेवण वगैरे झालं, संध्याकाळी जेवण बनवायचं नव्हतं। मी तुम्हाला सांगितलं जसं की दुपारी केलेलं चिकन होतं, थोडासा भात लावलेला, तर मग आम्ही जेवण करून घेतलेलं। त्याच्यानंतर केकची एक डिलेवरी होती, तुम्ही केक तर बघितलाच, तर ते डिलेवरी करायला हर्षद गेले। त्याच्यानंतर मग मी माझी कामं करत होते, अगस्त्याला दिलेलं थोडंसं ड्रॉईंग करायला, तो त्याचं कलरिंग वगैरे काय करत बसलेला। अगस्त्याला आपण भरवायला जातो, अर्धा एक तास वगैरे जातो, तर ते करून झाल्यानंतर मग जी 7-8 दिवस माझं काम पेंडिंग राहिलेलं ॲक्च्युली, तर वॉशरूम टॉयलेट वगैरे क्लिनिंगचं होतं, बेसिन क्लिनिंगचं होतं, ते सगळं पहिला करून घेतलं। म्हटलं वेळ आहे तर करूयात, कारण जेवण पण संध्याकाळी बनवायचं नव्हतं आणि सगळं रेडीच होतं, तर त्याच्यामुळे मी पटापट ते सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या। आणि त्याच्यानंतर भांडी दादी पोहोचली आणि झाडू म्हणला। हां सांगते ना, ते पण केलं बघ, अगस्त्याला लक्षात आहे मला बोलता मी विसरते, पण अगस्त्याच्या लक्षात आहे ह्या सगळ्या। हां ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तर त्याच्यानंतर म्हटलं की आता शॉपमध्ये जाऊया, तर हे म्हणतात की तू येऊ नकोस, मी बघतो आत्ता शॉपमध्ये, तर मग ते बसलेत कारण 10:30 झालेले आहेत, तर म्हणतात नको येऊ द्या, अगस्त्याची परत स्कूलसुद्धा आहे, तर त्यासाठी मी आता शॉपमध्ये नाही गेलेली। आणि आता घरातलं जेवढं होतं काम तेवढं सगळं आवरून झालेलं आहे। तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर। अगस्त्य बाय कर, बाय।